तर नक्कीच स्वर्गीय अनिकेत पाटील यांचे मामाश्री टिवक मामा यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या भाच्याच्या नावाने आपण ही क्रिकेट स्पर्धा खेळवतो आहे। आदरणीय टिवक मामा यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। सामना आपण पाहतोय स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जय दुर्गा सुरई आणि जय हरी राजनुली या दोन टीम मध्ये सलामीची जोडी आपण पाहू शकाल। राजनुली या टीमची प्रमोद आणि सुखदेव फलंदाज झालाय बाद पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज आपण पाहतोय केतन। स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलेला आहे डॉट बॉल येतोय धावसंख्या शून्य आहे आणि एक फलंदाज देखील बाद झालेला आहे। जय हरी राजनोली संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जय दुर्गा सुरई संघ आपण पाहतोय। भिवंडी तालुक्यातील हे दोन दिग्गज संघ आहेत बलाढ्य संघ आहेत आमने सामने। अजून एक चांगला चेंडू क्या बात है सुरेख गोलंदाज करतोय केतन या षटकामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट देखील होतोय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये डॉट बॉल येतोय। पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाज करतोय केतन। हा गोलंदाज मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जातंय अचूक लाईनवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता डायरेक्ट हिट क्या बात आहे फलंदाज झालाय बाद अजून एक धक्का लागतो आहे तो म्हणजेच राजनोली या टीमला। सो मच स्वर्गीय अनिकेत पाटील यांचे मामाश्री आदरणीय सुनील पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि महेश शेठ भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे आदरणीय सुनील पाटील साहेबांचं इथे करूया आपण शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती। गोलंदाजी खूप चांगली होती आहे या षटकामध्ये केतनच्या माध्यमातून या 20 फटका चांगला आहे अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतो आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। चार धावा धावफलकावरती राहुलच्या बॅट मधून हा चौकार येतोय
क्या बात है क्या बात है, सुरे गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आत्मदी येतो आहे, परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतो आहे। डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 2-4, चार षटकांचा हा सामना त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे सुरई या टीमला विनंती असेल। टीमची 2-4, नवीन गोलंदाज सुजित पाटील येतो आहे या दुसऱ्या षटकामध्ये। सुजित पाटील आणि स्ट्राइक एंडवरती फलंदाज आहे जीतू, त्याला साथ देतोय राहुल। जीतू आणि राहुल ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती सुजित पाटील। एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन दिग्गज संघांमध्ये। राईट मोर द विकेट सुजित, यावेळीस लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय। ऑफ कटर आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती व्हेरिएशन, गोलंदाज सुजित पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे 4 धावा धावफलकावरती। एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावीसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये जय हरी राजनोली या टीमला। पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे राजनोली विपक्ष सुरई। यावी शॉट अंपुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करत आहेत निशान, खूप चांगला झेल टिपलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती। फलंदाज बाद अजून एक धक्का लागतोय, तो म्हणजेच राजनोली या टीमला। फलंदाज जीतू बॅक टू द पवेलियन। भूषण येतोय नवीन फलंदाज, पाचव्या क्रमांकावरती भूषण। गोलंदाज आपण पाहू शकाल सुजित पाटील, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा फटका फसलेला आहे। क्षेत्ररक्षक निशांत मडवी आहेत, चूक होणार नाहीये निशांत पाटीलने हा झेल टिपलेला आहे। फलंदाज बाद अजून एक धक्का लागतोय, तो म्हणजेच राजनोली या टीमला। अनिकेत पाटील 11, जय दुर्गा सुरई या टीमला आदरणीय सुनील पाटील साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक असेल। सुजित पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे, कारण की बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत। सुरई एक्सप्रेस हा गोलंदाज आहे,
बॅट ची गड आणि या स्पर्धेमधील ही चौथी विकेट ट्रिक पूर्ण होते आणि आदरणीय सुनील पाटील साहेबांकडून तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक असेल सुजित पाटील यांच्यासाठी। सुरेख गोलंदाजी, आतापर्यंत 4 विकेट हॅट्रिक आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये आणि ही चौथी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे सुजित पाटीलने। 3 धक्के दिलेले आहेत या षटकामध्ये। सुरई एक्सप्रेस हा गोलंदाज आहे सुजित पाटील। अन्य बॅट्समन येतोय विनीत, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे आणि त्यामध्ये 4 धावांची पॅनल्टी देखील आहे। संघाने उशीर केला त्यामुळे संघाला 4 धावांची पॅनल्टी असेल। 2 धावांची पॅनल्टी ती म्हणजेच उशीर केला त्यामुळे आणि 2 धावांची पॅनल्टी ड्रेस कोड सारखा नाही आहे त्यामुळे। बॅटची कडा लागून हुक केला आहे, चेंडू ट्रॅव्हल होतो आहे लॉंग लेगच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातो आहे लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार। मॅच 5-8 अशी धावसंख्या आहे राजनोली या टीमची। सुजित राईट अमोर द विकेट, पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता। बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये। डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती। प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय हरी राजनोली या टीमची 5-8। गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज अतुल पाटील येतोय। या तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे राजनोली या टीमला सुरई या टीमकडून। भिवंडी तालुक्यातील हे 2 बलाढ्य संघ अनेक वेळा आमनेसामने आलेले आहेत एकमेकांसमोर, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत। स्ट्राईक एंडवरती फलंदाज राहुल आहे, त्याला साथ देतोय तो म्हणजेच विनीत। डेट चेंडू घोषित करतायत पंच। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। आज शेवटचा अंतिम दिवस आहे सुपर संडे, सुपर फिनालेचा दिवस। क्या बात है, सुरे गोलंदाजी अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला चेंडूवरती आणि येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती। गोलंदाजी खूप चांगली होती आहे सुरई या टीमकडून या सामन्यामध्ये। चांगला स्ट्रोक आहे, ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय अलोंग द कार्पेटा चेंडू खेळलेला आहे डीपमध्ये। क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश होते, डायरेक्ट हिट केले आणि तोपर्यंत मिळतात या 3 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 3 पुढे सरकेल इन डबल फिगरमध्ये, मॅजिक फिगरमध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत। 5-11 अशी धावसंख्या। कमबॅक करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील
इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल। चार षटकांमध्ये 40+ धावा बनवावे लागतील, एक फाइटिंग टोटल उभी करावी लागेल, एक सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल। अपडेटेड क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, निशांत आहेत, आणि निशांत ने या इनिंग मधील हा तिसरा झेल टिपलाय। फलंदाज बाद विनीत बैक टू द पवेलियन। या 20-60 बॅट ने खेळतात, हा पंप पुल करतायत। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुजित पाटील, खूप चांगले क्षेत्ररक्षण। तोपर्यंत मिळते एकच धाव, धावसंख्या एक ने पुढे सरकेल। 12 धाव धावफलकावरती आहेत, एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावीसाठी झगडावं लागतंय। नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच 8 क्रमांकावरती आलाय केतन, केवल आहेत। क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी। गुडलेन स्पोर्ट वरून आपण पाहायला गेलं तर चेंडू ने टेकऑफ घेतलं आणि सरळ जाऊन ना विकेट कीपरच्या हातामध्ये विसावतोय। विनोद पाटील आहेत मास्टर माइंड, मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल या स्टँडच्या पाठीमागे विनोद पाटील यांना। धावसंख्या स्थिर आपण पाहतोय, फक्त आणि फक्त 12 धाव धावफलकावरती आहेत। या 20 क्लीन बोल्ड फलंदाज बाद, यू मिस आई डेफिनेटली इट, अजून एक धक्का लागतोय, तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय। राजनोली या टीमची 7-12 अशी धावसंख्या आहे, जय हरी राजनोली या संघाची। नवीन फलंदाज दीपक येतोय, दीपक आहेत नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज तो गोलंदाज मोहित। या अंतिम षटकामध्ये धावसंख्या आहे 7-12, 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटची कडा आणि फलंदाज झाला बाद। 8 धक्का लागतोय 12 या धावसंख्येवरती राजनोली या टीमला। न्यू बॅट्समन येतोय 10 क्रमांकावरती केतन, मोहित राईट मोर द विकेट।
या 20 फटका चांगला आहे, खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अपिश खेळतायत आणि चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतो आहे. षटकार सहानी पुढे सरकेल, 18 धावा धावफलकावरती आहेत. धाव्या क्रमांकाचा फलंदाज आहे केतन आणि केतनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. या 6 धावा टॉनिकचं काम करतील राजनूल या टीमसाठी. अजून एक चांगला स्ट्रोक, शॉर्ट आर्म पुल करतायत डीपमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालेत, रुपेश होते तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल, 20 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्या बात है, दिल स्कूप, लॅप स्ट्रोक आणि चेंडू जातो आहे लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सो मच. धावसंख्या 4 पुढे सरकेल, 24 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. केतन आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आहे, परंतु थोडासा दुखापत ग्रस्त आहे, त्यामुळे 10 क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि अप्रतिम बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. क्या बात है, स्क्वेअर कट चालला जवाब देखना, नजाकत बरा फटका आणि चेंडू जातो आहे डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतो आहे हा दुसरा चौकार. अठ्ठावीस धावा. जर केतन सुरुवातीला आले असते तर नक्कीच चित्र थोडस वेगळं असतं, परंतु जर तरला महत्व नाहीये. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा लागून विकेट कीपरच्या हातामध्ये विसावतोय. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जय हरी राजनोली या टीमने स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जय दुर्गा सुरई या संघासमोर. तीस धावांचं टार्गेट आहे आणि त्यामध्ये 4 धावांची पॅनल्टी देखील आहे, त्यामुळे जेव्हा पहिलं षटक पूर्ण होईल तेव्हा आम्ही त्या 4 धावा नक्कीच ॲड करणार आहोत. सुरई संघ जेव्हा पहिलं षटक संपेल तेव्हा नक्कीच त्या 4 धावा ॲड होतील स्कोअरकार्डमध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
30 धावांचं लक्ष्य आहे, ते म्हणजेच सुरई या टीम समोर, आणि 30 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ वरप, यंग टॅलेंटेड समालोचक प्रसन्ना चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. मच्छा रोशनजी संदे सर, 30 जमीनचं लक्ष, स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जय दुर्गा माता सुरई या टीम समोर, आणि त्यामध्ये 4 धावेंची पॅनल्टी आहे, त्यामुळे नक्कीच त्या 4 धावा ज्यावेळेस पहिल्या षटकाची समाप्ती होईल त्यावेळेस आम्ही ॲड करू. पंचांचा हिरवा कंदील आलाय, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम. पहिला चेंडू असेल गोलंदाजी ट्रॅक वरती पावर प्लेचं षटक हाताळण्यासाठी प्रमोद. यावेळेसचा चेंडू फटका चांगले कार्पेटच्या सहाय्याने, मी डॉफ मध्ये प्लेअर होते, अगदी तारेवरची नाही तर दलवारीच्या धारेवरची कसरत करत असताना सिंगल कम्प्लीट, धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोचली आहे 1 या आकड्यावरती. 1 ऑन द बोर्ड, 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जय दुर्गा माता सुरई या टीमसाठी, रुपेश आणि त्यांच्या जोडीला विनोद, ही जोडी विनोद स्ट्रायकर एंड वरती. यावेळेसचा चेंडू फटका चांगला, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू खोदून गाडला, यॉकलेनचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता, अगदी उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल कम्प्लीट दुसऱ्या दाबायचा प्रयत्न होता. बघता बघता इथे फलंदाज बाद झालेत, 2 वरती लागलेला झटका क्रमांक पहिला, फलंदाज रुपेश बॅक टू द पवेलियन. इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतील, सुरई एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो इन ॲट नंबर 3. नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, फलंदाज विनोद. रुपेशची खेळ समाप्त झाली, त्यानंतर डावाला सावरावं लागेल. सुजित आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीय. विनोद स्ट्रायकर एंडवरती पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती फ्लिक ऑफ द फ्रिज पाहायला मिळालं. ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये प्लेअर होते, उचलले फेकले तोपर्यंत सिंगल कम्प्लीट होतं. इथे फलंदाज बाद झालेत, बिग विकेट डाऊन, बॅक टू बॅक दुसरा, मोठा हादरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जय दुर्गा माता सुरई या टीमला, फलंदाज रुपेश. आपल्याला पाहायला मिळतील नौका फलंदाज निशांत पाटील. निशांत पाटीलला देखील चांगल्या दर्जाची कामगिरी करावी लागेल. सलामीला आलेले 2 फलंदाज बाद झाले, पहिले रुपेश रनआउटच्या स्वरूपात बाद झाले, त्यानंतर बोल्ड झाले फलंदाज विनोद, आणि आता सुजित आणि निशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज नौके आहेत, मात्र दोन्ही टॅलेंटेड फलंदाज आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवरती
सुरई एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख, तो सुजीत नॉन स्ट्राइकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडवरती निशांत पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रमोद. यावेळेचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये प्लेयर असतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत घेतलेले सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 ऑन द बोर्ड, 3 धावाच धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर 1+ विकेट, रनआउटची विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा बोल्ड फलंदाज बाद झाले. चौथ्या चेंडूवरती सिंगल. यावेळेसचा चेंडू फटका हवेत आहे. टाउन द बॉल, फिल्डर येतील. फ्लाय इन टू द एअर बट कॅच इज स्टॉप. फलंदाज इथून मात्र बाद होऊ शकले असते. मात्र कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, असं समीकरण उद्ध्वस्त झालंय. सिंगल कम्प्लीट आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती मात्र 4 आकड्यावरती. 4 ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या पॅनल्टीच्या धावा आहेत ना, त्या मात्र नक्कीच तुम्हाला एक सांगतो की पॅनल्टीच्या ज्या 4 धावा आहेत त्या मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही ॲड करू. धावसंख्या 4 पाहायला मिळती आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया त्या एका चेंडूमध्ये पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज करू शकतील का. स्क्वेअर लेग आणि काउस कॉर्नर रिजनमध्ये 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू पाहायला मिळतील. ऑन साईडला फ्लिक ऑफ द ब्रिज पाहायला मिळते. स्क्वेअर लेगचा प्लेअर मिड विकेटमध्ये येईल. तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक आपण पाहू शकतो. समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळेल. 4 धावा पॅनल्टीच्या ॲड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय अनिकेत पाटील 11, जय दुर्गा माता सुराई टीमची असेल 10 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा ज्या मात्र 20. थँक्यू. आपण पाहू शकतो पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती 6 होती. मात्र त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं 4 धाव्यांची पॅनल्टी आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विनीत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सुरई एक्सप्रेस सुजीत. नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज निशांत पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती 18 चेंडू. विजयासाठी 20 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय अनिकेत पाटील 11, जय दुर्गा माता सुरई या टीमसाठी 18 चेंडू 20 धावा असं समीकरण आहे. पाहूया तो समीकरण किती चेंडूंमध्ये पूर्ण होऊ शकेल का. यावेळेसचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला. अगदी मी तर म्हणेल आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू होता. त्यांनी उसळी घेतली, कट करायचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये प्लेअर होते, त्यांना टिपून जो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळाडू होता त्यांच्यामध्ये जी दरी होती त्याला भेदून 4 धाव्यांसाठी चौकार मारायचा प्रयत्न होता. मात्र तो प्रयत्न फसला आणि डॉट बॉलची होती आहे समाप्ती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित. 10 रन ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. चांगला चेंडू आहे, डीप चेंडू राहिला आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो डॉटबॉलची येते समाप्ती. सलगचे 2 डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळतील. मी तर म्हणेल 30 धावा धावफलकावरती आहेत. अशावेळी जर 4 धावा पॅनल्टीच्या जर ॲड झाल्या नसत्या ना तर या मॅचमध्ये मजा आली असती. मात्र 4 धावा जरी ॲड झाल्यात तरी देखील आपण पाहू शकतो जय हरी रांजनोली टीम जी मात्र वर्चस्व गाजवते. कारण फक्त 8 चेंडूंचा खेळ झाला आहे, 10 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांमध्ये 30 धावा बनवायचे आहेत. अशावेळी सिंगल डबलचा गेम देखील करता येणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. टॉटबॉलची होती समाप्ती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंवरती एकही धाव खर्च केली नाही आहे गोलंदाज विनीतने. दुसऱ्या षटकामध्ये आले होते त्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता. 18 चेंडू 20 धाव्यांची गरज होती.
अशा वेळी या खेळाडूने आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. सलग 3 चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट. यावेळी चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. पुश केला, पुश करू और खुश रहो. मिड ऑफमध्ये प्लेअर होते, उचलतील फेकतील तोपर्यंत. 2 धावा कंप्लीट. स्कोरबोर्ड मूव्ह ऑन. 12-12 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूवरती हा पहिली बॅटमधून धाव आली आहे, त्या देखील 2 धावा. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचल्यात 12 आकड्यावरती. 2 फलंदाज आपण पाहू शकतो, सुजित आणि निशांती जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. सुजित स्ट्रायकर एंडवरती थोडंफार स्ट्रगल करतोय. ऍव्हिसचा चेंडू पंचांकडे अपील केली आहे. ऑन द नी नटराज मुद्रा. नटराज शॉट मारायचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसला. अ सिंगल कंप्लीट. आणि सिंगलवरती मी तर म्हणेल समाधान मानावं लागतंय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती सुरे एक्सप्रेस सुजित ऑन स्ट्रायकर एंडवरती, निशांत स्ट्रायकर एंडवरती कशा प्रकारची कामगिरी करतात. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधील. विनीत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. पण पाहू शकतो मॅच सुरई विपक्ष रांजणोली अशी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू लो फुल टॉस होता, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असतील ऑफ डीपमध्ये आणि तोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत. 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती या 2 धावेंच्या मदतीने जाऊन पोचली आहे ती मात्र 15 या आकड्यावरती. 12 चेंडू 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण आपल्याला अजून बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. येस, 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद करून घ्यायची आहे. दोन्ही टीम्सचे जे 12 मॅन आहेत, 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 15 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतीय. खेळाडू कक्षामधून खेळाडूंना विनंती असेल खेळाडू कक्षामधून ड्रिंक्स घेऊन जायचं आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो ऑन द बोर्ड 15. 15 धावा धावफलकावरती 12 चेंडू आणि अजूनही 15 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. संदीपजी साळवी आणि सिद्धार्थजी मोकळे जे मात्र पत्रकार आहेत त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू 15 धावेंची आवश्यकता. स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जय दुर्गा माता सुरई टीमला. विपक्ष खेळत असताना जय हरी रांजणोली या टीमसाठी 30 धावेंची गरज होती 24 चेंडूंमध्ये. अशा प्रकारे मी तर म्हणेल 2 षटकांची समाप्ती झाली, 2 षटकाचं अजूनही शिल्लक आहेत. पण ह्यावेळी 15 धावा धावफलकावरती 15 धावा अजूनही शिल्लक आहेत. पाहूया मॅचमध्ये ट्विस्ट टर्न येऊ शकेल का. अभेसा चेंडू फटका हवेत होता, मग एका टप्प्यावरती लॉंग ऑनमध्ये चेंडू जज करतील. जोपर्यंत उचलतील फेकतील फिल्डर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचेल ती मात्र 17 या आकड्यावरती. फलंदाज आपल्याला सुजित पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून ही डब्बल आली आहे. पहिले जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती त्यांच्या माध्यमातून सिंगल पाहायला मिळाली, त्यानंतर थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले 3 डॉट बॉल आणि त्यानंतर कुठेतरी सूर गवसला आणि 2 डबल त्यांच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू फुलटॉस आहे, ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये प्लेअर होते, उचलतील फेकतील. थोडाफार फंबलनेस पाहायला मिळाला आणि त्याचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांनी केला, सुजित आणि निशांतने. 2 धावा कंप्लीट केल्या आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे
19 ऑन द बोर्ड, 19 धावा धाव फलकावरती, 10 चेंडू आणि 11 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. रन अप बॉल इक्वेशनपेक्षा एक धाव फक्त जास्त आहे. मी तर म्हणेल 10 चेंडू 11 धावा, मॅच खिशात आहे. मात्र टेनिस बॉल क्रिकेट आहे, काही घडू शकतो. इथे शफल झाले, वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद झाले. सुजित चिके संपुष्टात, सुजित बॅक टू द पवेलियन. थँक्यू 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 व्हेरी मच. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19. फलंदाज सुजित बाद झाले. कीर्तन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्यावेळेस बॅटिंग करत होता जय हरी रांजणोली संघ, त्यावेळेस अडचणीमध्ये कीर्तन आले होते. रांजणोली टीमचे एक षटकार, दोन चौकार, च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती त्यांनी 17 धावा बांधली होती. पण त्यानंतर इथे कीर्तन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील, स्वर्गीय अनिकेत पाटील 11 जयदुर्गा माता सुरई या टीमसाठी आलेत. पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. स्ट्रायकर एंडवरती असतील केतन, नॉन स्ट्रायकर एंडवरती निशांत, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जे मात्र पुन्हा एकदा केतन, यावेळेस चेंडू ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर होते डीपमध्ये, त्यांच्या बघ्याच्या बाहेर चेंडू सरळ सीमापार, चौकार. नक्कीच पाणी घेऊन जायची विनंती असेल, खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन जायचंय. विचार केला तर मसल पूल देखील होतो, विनंती असेल पाणी घेऊन जायचंय खेळाडू कक्षामधून. उन्हाचा तडाखा नेहमीच खेळाडूंना बसतो, अशावेळी मित्रांनो डिहायड्रेटेड राहा, पाण्याचा उपयोग करा.
धावसंख्या धावफलका वरती 23 अपने पहाय मिले। डॉट बॉल की होती है समाप्ति। आता समीकरण अपने पहाय मिले 7 चेंडू विजया 7 धावे की गरज, 7 चेंडू 7 धावा अस समीकरण मैदान आतम अपने पहाय मिलते है। जो मात्र टीम स्वर्गीय अनिकेत पाटिल 11 जय दुर्गा माता सुरई या टीम सा चेंडू हवेत है। डाउन द बॉल फील्डर आती टिपली जती है झेल फलंदाज होते फेल। फलंदाज अपन पाहू शकतो केतन ची गई संपुष्ट। केतन ने बात केले केतनला फलंदाज केतन बैक टू द पवेलियन। एंटर करेल रोनक वजे, रोनक निशांत ही जोड़ी। विनंती एस एस स्पोर्ट्स सोनापाड़ा टीम अपने कैप्टन लठवाय ज्यास मैच समाप्त होईल अपन त्वरित टॉस करना आहोत। सहा चेंडू 7 धावेंची गरज मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळेल। रोनक आणि निशांती जोड़ी बबलू आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये या शेवटच्या षटकामध्ये। अव्या या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 7 धावा डिफेंड करायची जिम्मेदारी या खेळाडूवरती सोपवली आहे। मात्र तो खेळाडू त्या जिम्मेदारीला सार्थाशी कामगिरी करू शकेल का? स्ट्राइकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये निशांत, ऑन स्ट्राइकर एंड वरती रोनक, गोलंदाजी ट्रैक वरती गोलंदाज बबलू। यावेळेस 7 चेंडू पाहायला मिळतो डॉट बॉल जी होती समाप्ति। आता समीकरण 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज। मागील 3 चेंडूंचा विचार केला ना मागील 3 चेंडूंवरती एक ही धाव जी मात्र खर्च झाली नाही। 8 चेंडू 7 धावांचं समीकरण होतं। 3 चेंडू डॉट आले। यावेळेस चेंडू फटका हवेत आहे फिल्डर डीप मध्ये असतील त्यांच्या आवाग्याच्या बाहेर चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे। या मॅचची आवा काढणारा हा गोल्डन सिक्स फलंदाज निशांतच्या बॅटमधून षटकार। थैंक यू वेरी मच। समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतोय उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ज्या मात्र 4 आणि विजयासाठी 1 धावेची गरज। स्कोर सर लेवल स्कोर लेवल झालेले आहेत। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी त्यामुळे कंपल्सरी 1 धाव चेस करणं गरजेचं। 4 चेंडू 1 धावा असं समीकरण असताना फलंदाज बाद झालेत। मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकेल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे। फलंदाज बाद होतील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील बाद। निशांत ची गेळी संपुष्टात। निशांत बैक टू द पवेलियन। स्वर्गीय गेलेल्या वर कवाचा रोहित भोईर भाईचा, स्वर्गीय गेलेल्या वर कवाचा रोहित भोईर भाईचा, स्वर्गीय गेलेल्या वर कवाचा रोहित भोईर भाईचा, स्वर्गीय गेलेल्या वर कवाचा। थैंक यू। 3 चेंडू 1 धावेची गरज अशा वेळी पियुष आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत। पियुष वरती जिम्मेदारी आहे इथून मात्र सिंगल कंप्लीट करून मॅचला विन करणं। 3 चेंडू 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि 12th मॅन देखील म्हणतात। फलंदाज भरपूर आहेत खूप मोठी लाईनअप आहे। मात्र हा जो खेळाडू आहे ना तो खालून मारण्यामध्ये एक्सपर्ट आहे।
म्हणून याची नेमणूक या सिच्युएशनसाठी केली आहे. अगदी खरा कॅप्टन तूच असतो जो सटीक टाईमवरती सटीक खेळाडूला पाठवतो. पियुष यावेळेसा चेंडू फटका चांगला मारायला मिळतोय. स्लाइस केला चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच विन झाली आहे स्वर्गीय अनिकेत पाटील इलेव्हन जय दुर्गा माता सुरई टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने विकेट अटिक कम्प्लीट केली, तीन गडी बाद केली गोलंदाजी करत असताना, तोच सुजीत ठरला मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल सुरई टीमच्या कॅप्टनला आपण टॉससाठी यायचे त्वरित. विनंती असेल सोनापाडा टीमच्या कॅप्टनला आपण देखील टॉससाठी यायचे विनंती असेल. जे मात्र दोन्ही टीम रांजनोली आणि सुरई शेकेंड करायचे, लाईनअप करायचे, त्यानंतर मैदान सोडायचे. विनंती आहे सुरई टीमचे कॅप्टन प्लीज जरा सहकार्य करत आता प्लीज. आपण टॉससाठी यायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने विकेट हॅट्रिक कम्प्लीट केली, तोच सुजीत ठरला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.